सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. काय झालं, तुम्ही श्रीमंत आहात, खूप श्रीमंत आहात, कन्याकुमारीला चाललेले आहात तुम्ही, कन्याकुमारीला गाडी सजवलेली, 1 लाख रुपयाची गड्डी मस्त घेतलेली, गाडी मस्त दारात उभा केलेली, बसले का रे सगळे, पेंट्या बसला का, पिंटी बसली का, त्याची माय बसली का, घरातले सगळे बसले का रे गाडीत, बसले, ड्रायव्हर आला आहे, ड्रायव्हरनं आता चावीसुद्धा फिरवली. कन्याकुमारीला तुम्ही चाललात कुठं, कन्याकुमारीला, कन्याकुमारीला तुम्ही चाललाय, गाडी चालू केली आणि तेवढ्यामध्ये गावातला एखादा गरीब माणूस तिथं येत असेल आणि म्हणत असेल की पाटील पाटील तुम्ही कन्याकुमारीला चाललाय, ओ पाटील पाटील तुम्ही कन्याकुमारीला चाललाय. खरं म्हणजे या वेळेला तुम्हाला विचारणं बरं नाही, पण पाटील खरं सांगू, माझ्या मुलीचं लग्न आहे ओ पाटील आणि फक्त 10,000 रुपयाची गरज आहे पाटील. तुम्ही जर 10,000 रुपये दिले तर माझ्या मुलीचं लग्न होईल. माझ्याकडे बघू नका पण माझ्या मुलीकडे बघा, माझ्याकडे बघू नका पण माझ्या मुलीकडे बघा. मला वाटतंय पाटील जर कथा ऐकणारा असेल, तो जर कीर्तन ऐकणारा असेल, तर तो गाडीतून खाली उतरेल, खिशातले 1 लाख रुपये काढेल, त्यातले 50,000 रुपये काढील आणि त्या रामबाऊला गरीबाला देईन, जा बाबा तुझ्या मुलीचं लग्न लाव. आणि तुम्ही जर घरी थांबत असाल तर मला वाटतंय तुम्हाला कन्याकुमारीला जायची गरज पडणार नाही. एक दिवस कन्याकुमारीची महालक्ष्मी देवीच तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. गरीबाला मदत करा, गरीबाला जर तुम्ही मदत करत असाल तर मला वाटतंय तुमचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एखाद्या केवट हा साधनेचा आवाज आहे, केवट, अरे मला ओळखत नाही, मी प्रभूचा भाऊ आहे. केवट म्हणतोय नाही ओळखत मी, बस मी तुम्हाला ओळखत नाही, अरे मला ओळखत नाही बाबा, मी आहे, नाही 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 मला आम्ही, अरे ये ना बाबा इकडे ये ना, आम्हाला पलीकडे जायचंय ना. केवटाला प्रभू बोलवतायत, केवट येत नाही, केवट येत नाही. प्रभू म्हणतायत अरे बाबा काय येत नाहीस रे तू, मी तुला बोलवतोय ना, जपी तपी संन्याशाच्या स्वप्नात सुद्धा मी जात नाही बाबा, आणि मी तुला बोलवतोय तरी तू येत नाहीस. केवट म्हणतोय नाही येत प्रभू, तुम्ही बोलवताय पण मी येत नाही. काय येत नाहीस रे, काय येत नाहीस, नाही प्रभू माझा हिशोब आहे तुमच्याकडे. तुझा काय रे हिशोब आमच्याकडं, तुझा काय हिशोब, माझा हिशोब आहे प्रभू, माझा नसला तरी तुमच्या भक्ताचा आणि माझ्या मित्राचा हिशोब आहे. आमचे मित्र तुला बोलवतात राव, आम्ही सगळे लोक तुला बोलवतो राव, तरी तू येत नाहीस. आता तू बोलवतोस तरी मी येत नाही, आम्ही सगळे जण तुला बोलवत असतो ना देवा, ये बाबा ये, तू येत नाहीस ना, माता तू जर बोलवत असशील तर मी सुद्धा येणार नाही, जा येत नाही. प्रभू म्हणतात अरे बाबा मला गंगेच्या पलीकडे जायचंय ना, मला त्या काठाला जायचंय ना. केवट म्हणतोय हो बाबा देवा, आम्हाला सुद्धा त्याच काठाला जायचं असतंय ना, या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून पलीकडे जायचं असतंय ना, त्याच्यासाठी तर तुला बोलवत असतो ना, तू बोलवतो तरी मी येत नाही, त्याचं कारण आहे आम्ही तुला बोलवतो तरी तू येत नाही. अरे दादा पण आम्हाला पलीकडच्या काठावर जायचंय म्हणून तुला बोलवतोय, आम्ही त्यांना सुद्धा पलीकडच्या काठावर जायचं असतं ना, म्हणून तुम्हाला ते बोलवत असतात, मी येत नाही. केवट आपलं बास स्वभाव सोडायला तयार नाही. ज्याचं कर्म प्रामाणिक असतंय ना, त्याला देवाकडे जाण्याची गरज नसते, देवाकडे जाण्याची गरज नसते, कर्म प्रामाणिक असलं पाहिजे. बस मला वाटतंय शिक्षकाचं जर कर्म प्रामाणिक असेल, शिक्षक जर विद्यार्थ्याला देव मानत असेल, तर त्याला कोण्या मंदिरात जायची गरज नाही. डॉक्टर जर पेशंटला देव मानत असेल, तर त्याला कोण्या मंदिरात जायची गरज नाही, अजिबात गरज पडणार नाही. म्हणून माझ्या दादानं तुम्ही कर्म जर चांगलं करत असाल तर तुम्हाला कुठं जायची गरज पडणार नाही. म्हणून जे कर्म दिलंय ते प्रामाणिकपणे करत जा, प्रामाणिकपणानं करा, जगायचंय तर स्वतःसाठी जगा. माझ्याकडे तुमचं लक्ष आहे, तुम्ही ऐकताय असं मी समजतोय. म्हणून कर्म प्रामाणिक असलं पाहिजे. ते केवटाला बोलवलं जातंय, केवट येत नाही, केवट म्हणतोय प्रभू मी येत नाही. काय येत नाहीस रे बाबा, काय येत नाहीस, त्यावेळेला तो केवट सांगतोय की मी येत नाही, त्याच कारण आहे. म्हणे काय कारण आहे, त्याचं कारण आहे. म्हणे काय, म्हणे तुम्ही लहान होते, मी तुमच्या प्रभूचं मर्म जाणतो. म्हणे लखनजी म्हणताय तू काय मर्म जाणतो रे, तू काय मर्म जाणतो,
आमचा देव एवढा मोठा आहे, त्या देवाचं तू कर्म जाणतो, तू काय एवढा मोठा आहेस, काय कर्म जाणतोस, काय मर्म जाणतोस माझ्या प्रभूचं? ऐका, केवट म्हणतो तुम्ही लहान होते, हा आम्ही लहान होतो. विश्वामित्र तुम्हाला न्यायला आले, हा विश्वामित्र न्यायला आले. तुम्ही एका आश्रमामध्ये गेल्यात, लखन म्हणतोय हा आले का, मी ते एका आश्रमामध्ये गेलो. तुला काय माहिती माझ्या प्रभूची ताकद? आश्रमामध्ये गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर तुमच्या प्रभूचा स्पर्श त्या दगडाला झाला आणि दगडाची बाई झाली. दगडाची बाई झाली. केवट म्हणतोय मग तेच तर म्हणतो मी, दगडाची जर बाई होत असेल तर माझी नाव लाकडाची आहे आणि माझ्या नावेला जर तुमच्या प्रभूचा पाय लागला तर त्याची जर पुन्हा बाई झाली तर एक आहे तिनंच डोकं उठवलंय, दोन दोन कुठं सांभाळत बसू, एकीनच बेजार केलंय. अरे हा एकीनच बेजार आहे. मग मी येत नाही. अरे पण भाऊ आम्हाला पलीकडे जायचंय ना, दुसरा नावाडी तर इथं नाही ना, तू आम्हाला पलीकडे नेलं पाहिजे ना, आम्हाला पलीकडे घेऊन जा बाबा. त्यावेळेला तो केवट सांगतोय प्रभू थोडा वेळ थांबावं लागेल तुम्हाला, का माझ्या नावेला जर स्पर्श झाला तर नावेची बाई होण्याची शक्यता आहे. मग त्यावेळेला अगोदर तुमच्या चरण स्पर्शाच्या ते धुळीनं जर बाई होत असेल तर अगोदर तुमचे पाय धुवून काढावं लागतील ना मला. त्याचे जर एखादा कण राहिला नावेची जर बाई झाली तर पुन्हा बसा बोंबलत म्हणे, दोन दोन बायका सांभाळत बसावं लागेल, पुन्हा पाय धुवावं लागतील. तुम्ही थोडा वेळ थांबा, मी घरी जातो. केवट घरी जातोय, ऐका, केवट घरी जातोय आणि घरी जाऊन काठवट घेऊन येतोय. काठवट, काठवट, काठवट माहिती का तुम्हाला? काठवट आता कुठं राहिली? काठवट आहे का? आता काठवट आहे, भाकरी काठवटीतच केल्या जायच्या ना. हा, तिला दोन काना असायचे बघा, बरोबर आहे ना, असे काना असायचे काठवटीला, एक पाय इकडून ठेवायचा एक टाय आणि असे मस्त कणिक मळायचे. आताच्या परातीला कानच नाही ना, आता ती जागा पाय ठेवायला जागाच नाही, म्हणून त्या काठावर असा पाय ठेवला जातो, असा पाय माझं ते घासून 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 सगळी ती पायाची मळ त्या उंड्यामध्ये येते, म्हणून तर चपाती टेस्टेड लागते ना, बाकी काय दुसरं, बरोबर आहे का? ती सगळी मळ सगळी सगळी त्याच्यात जात आहे ना, ते सगळं. काठवट राहिली नाही आता. काठवट महत्वाची, जुन्या काळामध्ये पितळाचे भांडे होते. मला एका डॉक्टरनं सांगितलं म्हणे, महाराज इथून पुढे प्रत्येक माणसाला कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्या लागतील म्हणे, आता गोळ्या सुरू होणार. त्याचं कारण आहे म्हणे, जुन्या काळात पितळाचे भांडे होते, पितळाच्या भांड्यामधून कॅल्शियम मिळत होतं, काठवटीच्या याच्यामधून सुद्धा कॅल्शियम मिळत होतं. आता सगळे हे भांडे निघालेत असले त्याच्यामुळे आता कॅल्शियम भेटत नाही ना, जुनं मस्त होतं बघा. जुन्या काळातली ती काठवट बस आता राहिली नाही, ती भाकरी करण्यासाठी वापरली जायची ती काठवट आता नाही. जुन्या काळामध्ये पाणी जरी भरायचं म्हणलं तरी किती त्रास होता, तुमच्या काळामध्ये किती त्रास होता मी तुम्हाला विचारतो, होता का नाही? कुठं जावं लागायचं पाणी भरायला? हां, पाणी भरायला कुठं जायचं तुम्ही? का पाणीच घरी येत होतं तुमच्या? हां, पाणी आणायला कुठं जावं लागायचं? आडाला शेंदायचं, ते चाक असायचं त्याला, बरोबर आहे ना, ते असं कोर कोर वाजायचं मस्तपैकी, असं शेंदायचं पाणी, आडाचं शेंदायचं, हंड्या टाकायचं, हंडा घरी आणायचा, राजणी टाकायचा, होता का नाही त्रास? होता का नाही तुमच्या काळात? होता का नाही? होता. आता राहिला का त्रास? आता डायरेक्ट नळाला जायचं, नळी फिरवायची, हंडा भरायचा, आणून टाकायचा. याच्यापेक्षा लोक चॅप्टर झाले, लोक डायरेक्ट नळाला नळी लावतात, डायरेक्ट नळी रांजणात. अजून 5 वर्ष थांबा वहिनी, 5 वर्ष नवऱ्यांचं पाणी मागितलं तर बाई नळी कोंबणार तोंडात, ती काय प्यायचं तेवढं म्हणायचं. काळ बदललाय ना आता, अजून तरी बरे. अजून आम्ही जर चहा प्यायला कोणाच्या घरी गेलो, म्हणजे अजून तर गेलो नाही व आम्ही 6 दिवसात कुणाच्या घरी, बरोबर आहे का नाही? अरे आम्ही कुणी बोलवलंच नाही तर कुणाच्या घरी बोलवलं, सगळे बोलवतात. चहा प्यायला घरी गेल्याच्या नंतर त्याचं ताट त्याच्यामध्ये कप, बरोबर, आता बशी संपली, बरोबर आहे ना, बशी गेली, आता आता ती कप म्हणजे असं चहा घ्यायचा. अजून एक 5 वर्षाच्या नंतर हे कप सुद्धा राहणार नाही. आम्ही घरी गेलो, खुर्चीवर बसलो की मालक सांगणार, महाराज आले 2 कप चहा करा. मग ते चहा करा म्हटल्याच्या नंतर मग ती घर मालकीन मधून विचार, महाराज किती नंबर खुर्चीवर बसलेत? म्हणजे 2 नंबर, 2 नंबरच असतात ना महाराज, बरोबर आहे ना, महाराज 2 नंबर खुर्चीवर बसलेत. मग ते 2 नंबर म्हणलं की कप पण चहा आणि येणार नाही ट्रेमध्ये, त्या खुर्चीलाच असे 2 नळ असणार असे वायरासारखे, एक पाण्याचा आणि एक चहाचा, त्यालाच तोंड लावायचं, त्याला त्याला तोंड लावून पेद राहायचं काय फेस येते.
एक माणूस इंग्लिश शिकला, अण्णा इंग्लिश शिकला, इंग्लिश इंग्लिश शिकला, आणि इंग्लिश शिकल्याच्या नंतर घरी आला, हा इंग्लिश शिकलेला आणि बायको अडाणी, बायको अडाणी हा इंग्लिश शिकलेला, घरी गेला आणि बायकोला वजनात सांगितलं टू कपटी, टू कपटी, टू कपटीचा अर्थ इंग्लिश मध्ये होतो टू म्हणजे दोन, कप टी म्हणजे चहा, दोन कप चहा, इंग्लिश शिकलेला होता आणि हा म्हणला टू कपटी, बायको अडाणी होती ती म्हणली तुझा बाप कपटी, तुझी माय कपटी, तू कपटी, तू खानदान कपटी, मला कपटी म्हणतो का म्हणे तुझं सगळं कपटीच. राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम त्याचं कारण आहे की तुम्ही अजून मधून झोपता, डोळे झाकताय तुमचे, म्हणून मी भजन केलं की तुम्हाला जाग येईल असं वाटतंय मला, म्हणून मी भजन करायला लावतोय. बरोबर, भजन केलं पाहिजे. प्रभू तुमच्या चरण रजाच्या स्पर्शाने जर बाई होत असेल तर मला तुमचे पाय अगोदर धुवा लागतील असं केवट म्हणतोय, म्हणून मी काठवट घेऊन येतो घरी येऊन, केवट काठवट आणतोय, ऐका, काठवट आणतोय केवट, आणि काठवट आणून प्रभूचे पाय धुतोय. दोन्ही पाय ठेवल्याच्या नंतर केवट म्हणतोय प्रभू एक एक पाय ठेवा ना, माझी ती मोडून जाईल ना काठवट. मग एक पाय असा ठेवला जातोय, प्रभूला एका पायावर उभं केलं जात आहे, एका पायावर उभं राहिल्याच्या नंतर धीर जात असतो ना माणसाचा, म्हणून एका पायावर उभं करतायत, एक पाय धुतात, एक पाय असा आधार धरायला लावतात प्रभूला, आणि पाय बस पडू नये म्हणून असं केवटाच्या डोक्याचा आधार घेत आहेत प्रभू. काय भाग्यवान आहे केवट की स्वतः जगाच्या मालकाला सुद्धा केवटाच्या डोक्याचा आधार घ्यावा लागतोय. बस एक पाय धुतला की दुसरा पाय खाली ठेवतात, दुसरा पाय खाली ठेवतात, तो पाय याच्यात ठेवतात. केवट असा डोक्याला हात लावतोय, केवट डोक्याला हात लावल्याबरोबर प्रभू म्हणतात अरे डोक्याला काय हात लावत बसला, त्यावेळेला केवट सांगतोय तुम्हाला डोकं नाही ना म्हणून मी डोक्याला हात लावतोय. अरे मला डोकं नाही, मी जगाचा माल, अरे तुला खरंच देवा डोकं नाही, तुम्हाला कस काय डोकं नाही. आता एक पाय याच्यात ठेवल्याच्या नंतर, एक पाय धुतल्याच्या नंतर दुसरा पाय खाली ठेवतो त्याला नाही का माती लागणार. अरे मग आता काय केलं पाहिजे, आता एक पाय आधार धरला पाहिजे, एक पाय काठोटीमध्ये ठेवला पाहिजे, धीर जातोय डोक्याचा आधार घेतोय, आनंद होतोय केवटाला. केवट म्हणतोय प्रभू आम्ही तुमच्यापेक्षा समर्थ आहोत प्रभू, बलवान आहोत, तुम्हाला आम्ही किती त्रास दिला, तुम्हाला बोलवलं तर मी येत नाही. पाय धुतले जात आहेत, पाय धुतल्याच्या नंतर आता केवटानं प्रभूला नावेमध्ये बसवलं, आणि प्रभूला नावे, भाग्यवान आहे बघा केवट, भाग्यवान आहे खरंच, नावेमध्ये बसवलं आणि नावेमध्ये बसून आता नाव निघाली. नाव निघाल्याच्या नंतर नाव पलीकडच्या कडेला जाते, पलीकडच्या कडेला नाव गेली की स्टेअरिंग फिरवली जाते, स्टेअरिंग फिरवली जाते. आता उतरायचं होतं पण केवटानं स्टेअरिंग फिरवली की इकडल्या कडीला, पुन्हा तिकडून इकडं, पुन्हा इकडून तिकडं. प्रभू म्हणतायत बाबा सोड ना आम्हाला पलीकडे नेऊन, असं काय करतो, एरजाऱ्या काय मारतोस रे, काय एरजाऱ्या मारतोय, चार एरजाऱ्या झाल्या. त्यावेळेला केवट म्हणतोय प्रभू आम्हाला किती एरजाऱ्या मारायला होता राव तुम्ही, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुन्हा जन्म पुन्हा, आम्हाला किती एरजाऱ्या काढायला, तुमच्यापेक्षा आम्ही समर्थ, आम्ही एवढे एरजाऱ्या मारल्या तरी कंटाळत नाही, तुम्हाला चार एरजाऱ्या मारल्या तर तुम्ही कंटाळून जाताय, हा एवढ्या कुठे एरजाऱ्या मारल्याच्या नंतर कंटाळजे नाव किनारे लगावा Oh, my God.
गावात ज्ञान ज्ञान के गटडे दवरे दवरे प्रभुजे नाव किनारे लगाव प्रभुजे किनाऱ्यावर एवढं काय एरजारा मारतोस, एरजाऱ्या कधी मारत असतात का? एवढ्या एरजाऱ्या, अरे एवढ्या एरजारा मारू नको बाबा, एवढ्या एरजाऱ्या सोड बाबा, त्यावेळेला केवट म्हणतोय नाही प्रभू, आता शेवटची एरजारे आणि केवट असे असे नाव चलवतोय, असे 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 असे, अरे केवटा असं काय बाबा? लखन म्हणतोय सांगा ना दादा तुमच्या भक्ताला, बुडू ना मी पाण्यामध्ये, अरे केवटा असे चालू नको ना, असे काय नाव चालवत असतात का? मी पडेल ना पाण्यामध्ये. त्याला केवट म्हणतोय तुम्ही पाण्यामध्ये बुडाव म्हणून तर अशी नाव चालवतो ना मी. अरे बाबा मी बुडाव म्हणून, तुला माहित नाही का मला तरण जमते मला तारण जमत नाही म्हणून. त्यावेळेला केवट म्हणतोय हा तुम्हाला तरण जमते तुम्हाला तारण जमत नाही ना, आम्हाला हिरजाऱ्या मारायला लावतात ना, फाशी अशी नाव चालवतोय. नाव पलीकडल्या कडेला नेली जाते आणि नाव पलीकडल्या कडेला गेल्याच्या नंतर इकडे लक्ष द्या, नाव पलीकडच्या किनाऱ्यावर जाते. प्रभूजी आता सीतेकडे बघतात, सीता संकोच जाणते, स्वतः त्या हातातली अंगुठी काढते आणि अंगठी काढून प्रभूला देते. प्रभू त्या केवटाला देतायत, हे काय देताय प्रभू तुम्ही? त्यावेळेला प्रभू सांगतायत की तुझी मजुरी, तुझी मजुरी, कुणाचं फुकट खाल्लं नाही पाहिजे बाबा, कुणाचं असं फुकट पचत नसतंय, कधीच कुणाचं फुकट काही घ्यायचं नसतंय बाबा, कधीच नाही. एक रुपयाची वस्तू असली तरी त्याचा एक रुपया दिला पाहिजे, फुकट कुणाचं पचत नसतंय माणसाला, ही तुझी मजुरी. त्यावेळेला मजुरी म्हटल्याच्या नंतर तो केवट सांगतोय प्रभू मजुरी काय देताय प्रभू मला, मला काय मिळालं नाही प्रभू. हमे जो तुम्हारा सहारा न मिलता, भवर में ही रहते किनारा न मिलता. प्रभू आम्हाला काय झालं, तुमचा आधार मला मिळाला म्हणून. मला वाटतंय कधी कधी आपण माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो समोर ठेवून सुद्धा म्हणलं पाहिजे, माऊली तुम्ही होतात म्हणून तर आम्ही आहोत ना, तुम्ही जर झाला नसता तर आमच्या खुंटीला विणे नाही, तर आमच्या खुंटीला वागळा बस बकरे टांगलेले असते प्रभू, पण तुम्ही होतात म्हणून तर आमचं जीवन आहे ना. आमच्या गळ्यात गा पवित्र तुळशीची माळ आहे त्याचं कारण आहे तुम्ही होतात म्हणून जा. म्हणून भवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे में भी तो लहर आज होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. मला वाटतंय तुम्ही सुद्धा 7 दिवस या ठिकाणी आलात, तुम्ही जर आला नसता तर आम्ही कथा काय भिंतीला सांगितली असती का? म्हणून आम्हाला तुमच्यासाठी सुद्धा म्हणावं लागेल, अगर तुम न होते, अगर तुम न होते. हमे जो तुम्हारा सहारा न मिलता, भवर में ही रहते किनारा न मिलता. तुम्ही होतात म्हणून तर हे सगळं आहे ना. देवासाठी आपण म्हटलं पाहिजे, प्रभूसाठी आपण म्हटलं पाहिजे, बस म्हटलं पाहिजे. मला वाटतं हिंदी गाणे जरी म्हटले तरी देवासाठी म्हटले पाहिजे, देवाकडे बघून म्हटलं पाहिजे, बस देवा तुम्ही आहात म्हणून हे सगळं जग आहे तुमच्यामुळं. तरी सगळे देव मानायलाच काही लोक तयार नाहीत बघा, देवाला मानलं पाहिजे. नाव किनाऱ्याच्या पलीकडे गेली जाते, पलीकडच्या काठावर घेऊन जातोय प्रभू, केवटाचा निरोप घेत आहेत. केवटाचा निरोप घेत असताना प्रभूचा धीर जातो, दूर जाईपर्यंत प्रभू केवटाला हात दाखवत असतायत.
केवटा बस डोळ्यातून पाणी येत आहे. आता केवट त्या गंगेच्या किनाऱ्यावर बसलेला आहे. ऐका केवट किती भाग्यवान आहे. केवटानं आता एक पट्टी घेतली आणि ती पट्टी डोळ्यावर बांधून टाकली. डोळ्यावर बांधली, केवटाला विचारलं की बाबा तू डोळ्यावर पट्टी का बांधली, तुला धंदा करायचा नाही का, आता जायचं नाही का. त्यानं सांगितलं नाही नाही, माझे प्रभू वनवासाला चाललेत आणि ज्या डोळ्यानं प्रभूला बघितलंय त्या डोळ्यानं आता जगाला बघण्याची इच्छा नाही. डोळे फार वाईट आहेत ना, डोळे कुठेही लक्ष जातं, डोळे काही बघतात, बरोबर आहे ना. कधी कधी बस गाणे लागले तरी बी टी व्हीवर डोळे बघत असतात, तमाशा सुद्धा असला तरी डोळे बघत असतात. पण हे डोळे वाईट आहेत. या डोळ्यानं बस आता प्रभूला बघितलंय ना, प्रभूचं रूप मी डोळ्यामध्ये साठवलंय ना. एकदा देवाला हृदयामध्ये साठवलं की आपल्या जीवनाची एरजार संपत असते. जगद्गुरु तुकाराम महाराजाला म्हणावं लागतंय की आम्ही देवाला हृदयात साठवल्याचा परिणाम असा झालाय. त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार. देवाला हृदयात साठवा आणि देवाला एकदा हृदयात साठवलं ना जीवना काय गरज पडत नाही. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हो हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदयामध्ये देवाला कोंडलं पाहिजे. देव आपल्या अंतकरणात असला पाहिजे. देव इकडं तिकडं नसला पाहिजे तर देव मनात असला पाहिजे. आपला विषय चाललाय की अंतकरणामध्ये जर देव असेल तर काही करायची गरज पडत नाही. म्हणून केवट डोळ्यावर पट्टी बांधतोय आणि केवट सांगतोय ज्या डोळ्यानं प्रभूला बघितले त्या डोळ्यानं पुन्हा दुसऱ्याला बघण्याची इच्छा नाही, हा प्रपंच करण्याची इच्छा नाही,
म्हणजे 14 वर्ष केवट वाट बघत बसतोय. ज्या दिवशी प्रभू 14 वर्षाहून वनवासाहून परत येत आहेत, पुन्हा त्याच नावेनं प्रभूजी अयोध्येला जात आहेत बरं, ती मी उद्या सांगणार आहे आपल्याला, पण सांगतो मी आपल्याला ऐका. आणि मग त्या ठिकाणी प्रभू केवटाचा निरोप घेत आहे, लांब पडून हात पसरवत आहेत, दाखवतायत केवटा येतो बाबा मी, येतो बाबा मी असं म्हणतायत. प्रभूजी आता पुढे जात आहेत. प्रभूजी आता पुढे गेल्याच्या नंतर भरद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये प्रभू जात आहेत. आणि भरद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये प्रभू गेल्याच्या नंतर प्रभू भरद्वाज मुनीला मार्ग विचारतायत की आता आम्ही राहायला कुठे गेलो पाहिजे. तुम्हाला सांगतो, एखादी गोष्ट विचारायची असेल तर एखाद्या साधूला विचारा, एखाद्या संताला विचारा. साधूला संताला विचारल्यानंतर साधू संत तुम्हाला नक्की चांगला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. मग भरद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये एक मुक्काम होतोय. दुसऱ्या दिवशी भरद्वाज मुनी सांगतात की बाबा आता तुम्ही चित्रकूट धामवर राहायला गेलं पाहिजे, चित्रकूट पर्वतावर राहायला गेलं पाहिजे असं सांगितलं जात आहे. चांगला मार्ग विचारायचा असेल तर संत तुम्हाला नक्की चांगला मार्ग दाखवतील. प्रपंचातली लोक तुम्हाला कधी मार्ग दाखवणार नाहीत. बस निगेले आदे मार्ग सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.